अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील 19 वर्षीय तरुणीला माझ्यासोबत पळून जाऊन लग्न कर, जर तू आली नाहीस तर तुझ्या भावाला मारून टाकेल अशी धमकी देत लिव्ह अँड रिलेशनशिपच्या नोटरीवर तरुणीची बळजबरीने सही घेत अत्याचार केल्याप्रकरणी एका तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही घटना जामनेर तालुक्यातील एका गावात घडल्याने एकच खळबळ उडाली आहे। जामनेर तालुक्यातील एका गावात 19 वर्षीय तरुणी आपल्या परिवारासोबत रहिवासात असून तरुणीला एकाने 1 सप्टेंबर ते 3 सप्टेंबर तसेच 6 सप्टेंबरपासून 15 दिवस वेळोवेळी जळगाव येथील वकिलाच्या घरी आणि गावातील घरी माझ्यासोबत पळून जाऊन लग्न कर, तू जर आली नाहीस तर तुझ्या भावाला मारून टाकेल अशी धमकी देत तसेच तरुणीकडून लिव्ह अँड रिलेशनशिपच्या नोटरीवर सही घेऊन इच्छा नसताना तिच्यासोबत वेळोवेळी बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले। या प्रकरणी भादवी कलम 376(2) आणि 506 प्रमाणे जामनेर तालुक्यातील पहूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय बनसोड हे करत आहेत। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा, तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।